आज आपण छानशी खिरीची रेसिपी बघूया। ही आपली नेहमीची खीर नाही आहे बरं का। ही खीर घरातले सगळेजण तर खाऊच शकतात, पण ज्यांना डायबिटीज आहे, वजन कमी करायचं आहे किंवा नियंत्रणात ठेवायचं आहे, ते सगळेजण ही खीर खाऊ शकतात। पण एक लक्षात ठेवा, डायबिटीज असेल तर थोडी क्वांटिटी आणि ऑकेजनली म्हणजे सणासुदीलाच खायचं। यात आपण बेस वापरलाय मखाना। मखान्यामध्ये आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत त्याचा व्हिडिओ चॅनलवर ऑलरेडी आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जरूर चेक करा। मखान्यात भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत, यातले कार्बोहायड्रेट्स हे कॉम्प्लेक्स कार्ब्स आहेत, त्यामुळे याचं पचन स्लोली होतं व त्यामुळे रक्तातली साखर पटकन वाढत नाही आणि रक्तातल्या साखरेमध्ये चढ उतार पण होत नाही व वजनही नियंत्रणात राहतं। चला मग लगेच रेसिपी बघूया। नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। कढईमध्ये 2-3 थेंब तूप घालायचे आणि ह्या तुपावर अर्धी वाटी मखाने आपल्याला छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचे। आता हे भाजलेले मखाने काढून ठेवा आणि हे गार झाले की मिक्सरवर याची बारीक पावडर करून घ्यायची आहे। आता याच कढईमध्ये 2 कप दूध घालायचे। मी इथे गाईचं दूध वापरतीये। दुधाला छान उकळी येऊ द्यायची आहे, ढवळत राहायचं आहे नाही तर खाली लागतं ते। आणि उकळी आली की ह्याच्यामध्ये आपण जी मखाण्याची पावडर करून ठेवली आहे ती घालायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि 2-3 मिनटं बॉईल झाल्यावरती ह्याच्यामध्ये मी एव्हरेस्टचा मिल्क मसाला घातलाय, किंवा तुम्ही ड्रायफ्रुट्सची पावडर पण घालू शकता। आणि जायफळाची पूड घालायची 1 छोटा चमचा आणि 2-3 काड्या केशराच्या घालायच्यात आणि हे व्यवस्थित छान ढवळून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये मी 2 खजूर भिजवून त्याची पेस्ट करून घेतली आहे, ती पेस्ट आपण घालणार आहोत आणि हे व्यवस्थित ढवळून घ्यायचे। आणि जरा 2-3 मिनटं बॉईल झालं की गॅस बंद करायचा आहे। आपली मखाण्याची खीर तयार आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही बेदाणे पण घालू शकता आवडत असल्यास। ही खीर जरूर करून बघा, मस्त लागते। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर कुटुंबाबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या भागात। थँक्यू।